राज्यभर जमीन मोजणीसाठी आता एकच पद्धत लागू होणार. गरजेनुसार खत तयार करण्याचा कारखाना राहत्यामध्ये सुरू होणार. निर्यातीसाठी द्राक्षाची 23,095 शेतकऱ्यांची विक्रमी नोंदणी आणि पुणे जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीत घट. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतजमिनीची मोजणी करण्याची गरज भासणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आता राज्यभर एकच पद्धत लागू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्र पैसे भरण्याची गरज भासणार नाही. सध्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे शेतीची मोजणी करण्यासाठी साधी, तातडीची आणि अति तातडीची अशा 3 पद्धती आहेत. या प्रत्येक पद्धतीसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र पैसे भरावे लागतात. साध्या मोजणीसाठी 2 हेक्टरपर्यंत 1,000 रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2,000 आणि अति तातडीच्या मोजणीसाठी 3,000 रुपये असं शुल्क आहे. ब्रिटिशांच्या काळापासून मोजणीची ही पद्धत लागू आहे, मात्र पैसे भरल्यानंतरही वेळेत मोजणी होईल याची शेतकऱ्यांना खात्री नसते. भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपुऱ्या असणाऱ्या कर्मचारी संख्येमुळे जमिनीची मोजणी होण्यासाठी काही वेळा 6-6 महिन्याहून अधिक काळ लागत असल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून सगळ्या प्रकारच्या मोजणीसाठी एकच पद्धत लागू करण्याचा दिलासादायक निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. नगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात पुणतांबे इथे कस्टमाइज्ड फर्टिलायझरचा म्हणजे गरजेभिमुख खत तयार करण्याचा कारखाना सुरू होणार आहे. राज्यातल्या अशा प्रकारचा हा पहिलाच कारखाना आहे. पीक आणि माती यांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणांसाठी आवश्यक ते परिपूर्ण गरजेभिमुख खत या कारखान्यात तयार होणार आहे. MIDC म्हणजे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळानं या कारखाना उभारणीची तयारी सुरू केली आहे. द्राक्षाची निर्यात करण्यासाठी यंदा कृषी विभागाकडे तब्बल 23,095 द्राक्ष उत्पादकांनी नोंदणी केली आहे. हा या नोंदणीचा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनी महाग्रेपद्वारे केली आहे. काही शेतकऱ्यांनी निर्यात सुरूसुद्धा केली आहे. परदेशात भारतातल्या द्राक्षाला मागणी वाढत आहे आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनाही चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळे त्यांचा निर्यातीकडे कल वाढत आहे. द्राक्षांची निर्यात करण्यासाठी राज्यातले द्राक्ष उत्पादक देशात अग्रेसर आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सुमारे 20,403 द्राक्ष उत्पादकांनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात 844, पुणे जिल्ह्यात 574, लातूर जिल्ह्यात 390, नगर जिल्ह्यात 364, सोलापूर जिल्ह्यात 200 आणि सातारा जिल्ह्यात 200 द्राक्ष उत्पादकांनी नोंदणी केली आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचं क्षेत्र घटलं आहे. यंदा सुमारे 3,57,380 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली नाही. सरासरीच्या तुलनेत फक्त 40% पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे खरीप पेरणी क्षेत्रात वाढ झाली, त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नसल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचं सुमारे 5,80,600 हेक्टर सरासरीचं क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत फक्त 2,23,220 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शिरूर, हवेली, भोर, इंदापूर, दौंड तालुक्यांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणीत घट झाली आहे. वाटाणा आणि घेवडा या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सध्याच्या थंड आणि कोरड्या हवामानात रोगाची तीव्रता वाढणार आहे. नियंत्रणासाठी ट्युबेनोको नॅझॉल 22 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. 10 ते 12 दिवसांनी याचप्रमाणे पुनर्फवारणी करावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 2,800 रुपये, किमान 2,110 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी कमाल 2,089, किमान 1,700. तांदूळ कमाल 5,700, किमान 2,250. हरभरा कमाल 2,670, किमान 2,600. मटकी कमाल 5,900, किमान 5,000. तूर कमाल
4140 किमान 3200, गुळ कमाल 2655 किमान 2100, बोरं कमाल 1800 रुपये किमान 100 रुपये, डाळिंब कमाल 11500 रुपये किमान 100 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस आणि किमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं, जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत भी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हा दुष्काळी प्रांतात येतो, पण तरी देखील गेल्या काही वर्षापासून शेतीच्या आधुनिक तंत्राचा वापर करून आणि शासनाच्या योजना वापरून पिकांचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं. तालुक्यात खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यासारख्या पिकांची लागवड केली जाते, तर रब्बी हंगामात ज्वारी आणि हरभरा ही पिके घेतली जातात.
त्याचबरोबर ऊस आणि फळबागांची लागवड करण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या हंगामात खरीप हंगामात सरासरीपेक्षा ज्यादा पाऊस पडल्यामुळं तालुक्यात तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि सरासरी उत्पादकता प्रति एकर 9 ते 10 क्विंटल प्रति एकर उत्पादन झालं आणि त्यामुळं एकंदरीत खरीप हंगाम चांगला गेला असं म्हणता येईल. त्याचबरोबर रब्बी हंगामसुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची हरभऱ्याची लागवड आहे आणि त्याची पीक परिस्थिती ही चांगली आहे. कृषी विभागानं खरीप हंगामात 1000 हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेतलेली होती आणि रब्बी हंगामात 2000 हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्यात आलेले आहेत. केंद्र पुरस्कृत भरडधान्य विकास योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये 1500 हेक्टरवर ज्वारीचे पीक प्रात्यक्षिके घेण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना खतं बियाणं अशा सर्व निविष्ठा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं सर्वसाधारणपणे चांगली उत्पादकता येणार आहे. एकंदरीत हरभऱ्याची बी पीक प्रात्यक्षिकं मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली असून त्यांनाही बियाणं खते औषधे आणि निविष्ठा आपण पुरवठा करण्यात आलेले आहे. तालुक्यामध्ये सामूहिक शेततळ्यांचा उपयोग करून पाणी अडवा पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे शेतकरी शेती कसत आहेत. यामुळे जवळजवळ 2000 हेक्टर पर्यंतचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आलेलं आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्र कमी होण्यास मदत होत आहे. सामूहिक शेततळ्याचं तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असून लोकांना सामूहिक शेततळ्याचं महत्व पटलेलं आहे. 2 किंवा 3 शेतकरी एकत्र येऊन एकत्रित पाणी साठा करतात, त्याच्यावर लाइनिंगचा पेपरचा वापर करून ते पाणी साठवतात आणि ज्या काही फळबागा आहेत, कारण अक्कलकोटमध्ये शेवटचे जे 4 महिने आहेत तिथं पाण्याचं शॉर्टेज असतं, विहिरीचं विहिरीला पाणी कमी असतं. त्यामुळे एकंदरीत सदरचा पाण्याचा वापर शेतकरी द्राक्षबागा डाळिंबबागा या पिकासाठी करत आहेत. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून लोकांना मल्चिंग पेपर नॅपसॅक STP अशा प्रकारच्याही ज्या निविष्ठा असतात ते देण्यात आलेले आहेत. ठिबक सिंचन योजनेमध्ये 1000 हेक्टरवर गेल्या वर्षी ठिबक सिंचन योजना राबवण्यात आलेली होती. यावर्षी 2000 हेक्टरपर्यंत ठिबक सिंचन लोकांनी अनुदानित कार्यान्वित केलेले आहेत आणि त्यामुळं तालुक्याचा जो कोरडवाहू तालुका होता त्यामुळं पिकाखालील क्षेत्र झपाट्यानं पाण्याखाली ठिबक सिंचनच्या माध्यमातून येत आहे. सर्वसाधारणपणे आपण असं बघितलं की हा तालुका दुष्काळी आहे, परंतु सध्या नवीन पिढी शिक्षित पिढी शेतीमध्ये आल्यामुळं एकंदरीत बरेच शेतकरी बागायतदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या प्रकारे शेती करत आहेत. त्याचबरोबर या तालुक्यात कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत अभियान राबविण्यात येत असून सदर गावाची लागवड केली, त्यामुळं त्या योजनेअंतर्गत आपण तालुक्यात एक शाश्वत गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन शेतकरी अभ्यास सहलीचा फायदा घेऊन शेतकरी आधुनिक तंत्र स्वीकारत आहेत आणि उत्कृष्ट शेती करत आहेत. दुष्काळग्रस्त असा ओळखला जाणारा अक्कलकोटचा शेतकरी आता शासनाच्या योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भरघोस उत्पादन घेताना दिसत आहे. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अवं मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये, NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा, आपलं स्मितहास्य. Thank you.
सोलापूर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने काही शेतकरी शेती करतात, तर काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसतात. तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तरी देखील अक्कलकोट तालुक्यातील अभिषेक लोकापुरे या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरवर पपई लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलं आहे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण फळाची लागवड आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे उत्पादन कमी प्रमाणात मिळते, म्हणून शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी अभिषेक लोकापुरे यांनी मल्चिंग पेपरवर पपईची लागवड करून भरघोस उत्पादन काढलं आहे. मी शेती करायची इच्छा नसताना पण शेतीत पडलो, कारण वडिलांचं अचानक दुःखद निधन झाल्यामुळं शेतात पडावं लागलं. कारण वडिलोपार्जित आमचं बिझनेसच आहे, त्यामुळं बिझनेस करायच्या माइंडने मी बी कॉम केलं. पण वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं परत मी शेताकडे वळलो. शेताकडे आल्यावर शेतात पाहिलं तर बोरं होती पहिला, मग ती बोराचं असं काय रेट वगैरे लागत नसल्यामुळं बोरं काढली. बोरं काढल्यावर आता काय करायचं, मग पाणी पण आम्हाला कमी आहे, त्यामुळं त्या हिशोबाने आम्ही विचार केला की पपई हे पीक घ्या. पपई पीक घेताना परत विचार आला की आपल्याला मेमध्ये पाणी खूप कमी पडतं आणि मार्चची लावण असल्यामुळं पपईला भाव साधारणतः रुटीन भाव लागत आहे, म्हणजे असं कमी पण होत नाही जास्त पण होत नाही आणि रुटीनमध्ये लागतं आहे भाव. त्यामुळं मार्चमध्ये लावण केली आणि मल्चिंग पेपर पण केलं त्यासोबत. मी जेव्हा पहिल्यांदा शेतात आलो होतो तेव्हा माझ्याकडे फक्त एक लेबर आणि एक बाई होती. म्हटलं ह्याच्यावर कसं काम होऊ शकतं आहे, आपलं तर भागत नाही आहे. मग ह्यामुळे मी विचार केला की बाबा लेबर वाढवावं. लेबर वाढवायचं तर काम कसं वाढवायचं, काम कसं वाढवायचं म्हणल्यावर मग पपई एक ऑप्शन अशी आहे की ह्याला लेबर भरपूर लागतात हे माझं मान्य आहे, पण तुम्ही ऊसाच्या हिशोबाने तुमच्याकडे लेबर पण टिकत नाहीत. फक्त ऊस म्हणलं तर एक लेबरवर भरपूर होतं, पण तुम्हाला बाकीचे कामं किंवा गवत काढणे म्हणा किंवा वरचे किरकोळ कामं किंवा तुम्ही तुमच्या घरच्यासाठी जर ज्वारी करत असाल हे किंवा हरभरा करत असाल, तुमच्या स्वतःच्या पिकासाठी सुद्धा तुम्हाला उपयोग पाहिजे असेल तर त्या लेबरांचं तसं वळवायचे कामं असतील तर हे पपईला कसं 8 दिवसाला एक स्प्रे असल्यामुळं हे कमीत कमी 3 लेबर तरी मिनिमम लागतात आणि 1-2 बायका तर लागतातच लागतात. आणि जेव्हा तोड असतं, तुम्ही जेव्हा माझ्या हिशोबाने 1 बाई 500 किलो तोडून गाडीत भरती, आज तुम्ही 10 टन माल घ्याल तर एक तुम्हाला 10 बायका तरी लागतात. 10 बायका म्हणलं तर तुमचे वरचे एक्सटर्नल कामंसुद्धा खूप होऊ शकतात. या पिकासाठी खताची भरपूर आवश्यकता असते, म्हणून त्यांनी गावखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला. त्याचबरोबर पोटॅश 10:26:26 आणि काही कीटकनाशकांचा वापर त्यांनी पपई या पिकासाठी केला आहे. हे पपईचे बेड तयार करायचं म्हणजे आपण जे आपण ऊसाला बोज चढवायचं जे काम करतो ते पहिले बोज चढून घ्यायचं, नंतर मल्चिंग पेपर अंथरून घ्यायचं आणि त्यावर पपईचे रोपं चांगलं बेड भिजलंय का बघून नंतर पपईचे रोपं लावून घ्यायचं. पपईच्या रोपामध्ये आपल्या भारतात तर सध्याला एकच वाण आहे, म्हणजे ते म्हणजे 786. आता खूप वाणं येत आहेत, ते तर अजून मार्केटमध्ये नाही आलेत अजून. त्या हिशोबाने तुम्ही धरला तर 786 ईल्ड चांगलं आहे. मार्चमध्ये लावल्यानंतर तुम्हाला जूनचं पावसाळ्याचा खूप फायदा होतो आणि जवळपास आपण 30 टन जरी उतारा काढलं एकरी, म्हणजे माझं स्वतःचं पपई 8 बाय 6 आहे, त्यामध्ये आता मी लावलं 4 एकर, म्हणजे एकरी 800 झाडं जातात आणि 800 झाडं गेल्याने आणि तुम्हाला 8 बाय 6 घेतल्यामुळे आज बैलंसुद्धा फिरतात किंवा छोटी ट्रॅक्टर तुमची असेल तर ते तर खूप प्लस पॉईंट तुमचं चांगलं होईल. पपई हे खूप खादाडं पीक आहे, त्यामुळे आपण त्याला गावखत यूज करतो आहे. मग गावखत यूज म्हणजे एकरी 5 ट्रॉली जरी गावखत घातलं तरी भरपूर होतं त्याला. त्यासोबत भेसळ डोस म्हणजे 19:19 किंवा 10:26:26 प्लस पोटॅश मायक्रोन्युट्रिएंट असे जे वेगवेगळे भेसळ डोस आहेत ते डोसं त्यात सुद्धा टाकून घेतली आणि निंबोळी पेंटसुद्धा जास्त प्रमाणात यूज केलं. निंबोळी पेंटमुळे काय होतं की साधारण खाली असलेले जे कीटक वगैरे छोटे छोटे कीटक वगैरे असतात जे लावल्या त्रास करतात झाडांना ते त्यात कव्हर करून घेतले. पपई हे व्हायरस आणि खादाड पीक असल्यामुळे तुम्ही स्प्रे घेताना मात्र स्प्रेमध्ये 19:19 वापरलं तर खूप चांगलंच आहे. कीटकनाशकसोबत 19:19 घेतलं ते तुम्हाला उत्पन्न चांगलं पण मिळतं आणि पानं पण चांगली फुलतात. मेमध्ये कसं होतं, पहिलं बहार आपल्याला मेमध्ये लावल्या म्हणजे मार्चमध्ये लावल्यानंतर आपल्याला साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरला माल चालू होतं, फिरून परत ते जवळपास 6 महिने बाग चालते. जर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर योग्य अशा कीटकनाशकांचा वापर करून पिकांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. पपईला प्रादुर्भाव ह्याचा असतं की व्हायरस आणि बुरी हे
चा त्रास खूप असतो पपईला. त्यामुळं व्हायरसला तर आपण म्हणजे 8 दिवसाला एखादं स्प्रे ठेवलं कीटकनाशक, त्यात निंबोळी तेल वापरलं आणि 8 दिवसानं बुरीचं औषध, म्हणजे त्यामध्ये M45 आलं, लाईफ केलं, असे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये तुम्ही जसं तुम्ही तुमच्या एरिया वाईज म्हणजे तुम्हाला कुठून कसं त्रास होतं त्या हिशोबाने तुम्ही जर घेतलं, पपईचं उत्पन्न सारखं कुठंच उत्पन्न नाही आहे. पपई रोप निवडीपासून ते पपईला फळ लागण होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते, त्यामुळे शेतकऱ्याची जबाबदारी वाढते. सतर्क राहून शेतकऱ्याला काम करावे लागते, परंतु एकदा फळ लागलं की मग कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पपईमध्ये मी जेव्हा लावलं पपई तेव्हा पाण्याचं खूप कमी असल्यामुळे रोजचं माझ्या हिशोबाने 3 तास, म्हणजे तुमचं जर पाण्याचं ड्रिप असेल 4 लिटरचं तर 3 तास जरी तुम्ही चालवला तरी पाणी भरपूर होतं. माझ्याकडे मी कसं केलं की बाबा माझं मोटर जवळपास 2-2.5 तास चालत होतं आणि माझं जवळपास बागेत 1-5 एकर आहे आणि मी 2-2.5 तासात म्हणजे उसाला सोडलं, सगळ्याला सोडलं, फक्त पपईकडे लक्ष दिलं. आज पपईत माझं जवळपास आता 80 टन उतारा पडला मला सगळं मिळून आणि माझ्या अंदाजाने अजून 1-40 टन माल निघेल एवढं माझी अपेक्षा आहे. आजच्या घडीच्या हिशोबाने झालं तर 7 रुपये रेटने तुम्ही 80 टन जरी धरला, आज कुठल्या पण पिकेत म्हणला, कुठल्या पण ह्याच्यात म्हणा की उत्पन्न इतकं निघत नाही आहे. आजच्या हिशोबाने जर मार्केटिंग तुम्ही बघितला, वाशी मार्केट हे आपल्या महाराष्ट्राच्या हिशोबाने वाशी मार्केट खूप चांगलं आहे आणि नेटवर पण सुद्धा वाशी मार्केटने खूप चांगली सोय केली की आजच्या घडीला भाव काय विकत आहे. जर वाशी मार्केटला जर 10 रुपये भाव असेल तर तुम्ही जागेवर 7 रुपये देणं काय वाईट नाही आहे. आणि माझं पर्सनल मत असं आहे की आणि मी स्वतः असं वागतो आहे की जागेवरच खूप माल देतो आहे. मी जवळपास आतापर्यंत मी जवळपास 60-70 टन माल विकलेला आहे पण मी ते जागेवरच दिलेलं आहे. कारण जागेवर दिलेलं कसं होतं की आपल्याला रिस्क खूप कमी असतं, जाईपर्यंत ते विकतील कसं, ठेवतील कसं, जाईपर्यंत गाडी व्यवस्थित जाते का, ते हिशोब आपण घालत न बसता की आपण जागेवर माल दिलं तरी आज 7 रुपये भाव म्हणलं तरी काय वाईट नाही आहे माझ्या हिशोबाने. तर आणि खर्च किती आहे माझ्या हिशोबाने, तर मला पर्सनली खर्च असं झालं आहे की 5 ट्रॉली गावखत एकरी ते जवळपास माझ्याकडे मिळतं 2000 रुपये ट्रॉली आणि ते 10000 रुपये आणि वरचा भेसळ डोस एक साधारणतः भेसळ डोस झाला तर ते 5000चा भेसळ डोस होईल. हे दोन्ही जर तुम्ही यूज करून तुमचं 15000 आणि एकरी 50000 रुपये वर्षभरात 8 महिन्यात खर्च होतं. पपई लावल्यापासून थोडेपर्यंत 8 महिने अवधी लागतो. 8 महिन्यामध्ये जवळपास एकरी 60000 रुपये खर्च होतात. मल्चिंग पेपर तुम्ही नवीन करत असाल तर 10000 एक्स्ट्रा खर्च होतात. पण ज्याला पाणी आहे, ऑप्शन आहे, रोजचं तुम्ही एका बुडाला 4 लिटर पाणी टाकू शकत असाल तर तुम्हाला पपईसारखं पीक कुठलंच नाही. अत्यंत कमी खर्चात मध्यम जमिनीवर पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेवर पपई हे पीक खूप उत्पादन देते आणि आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणावर होतो. हे लक्षात घेऊनच अभिषेक लोकापुरे यांनी मल्चिंग पेपरवर पपईची लागवड करून एकरी 1 लाख रुपये उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आय डी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.